हाय नमस्कार आमच्या भावांना आणि बहिणींना। आता आपल्या पूनम दादा तर माशाचं कालवण बनवलेलं आहे। आता थोडस माशाचं पिसायचं तर ते आपण आता तळून घेणार आहे बेसन पिठामध्ये। हो का, ही बेसन पीठ आहे। आवाज कमी कर की ग। ही बेसन पीठ आहे घेतलेलं मी। हे मास आहे आणि मी मीठ हळद आणि चटणी घेतलेली आहे। तेल ठेवलेलं आहे मी गरम करायला। तर आता आपण बेसन पिठातलं मासं तळणार आहे। तर आधी आपण ह्याला मसाला लावून घेऊ मस्तपैकी। आता ही चटणी ही सगळं करते मी एकात। चटणी, मीठ आणि हळद। बेसन पीठ आहे। त्याला मसाला लावून घेते मी चांगला मस्त पैकी। काही मी मसाला लावून घेतलेला आहे माशाला, हळद, चटणी आणि मीठ। आता ही बेसन पीठ मी कालवते। आता हे बेसन पीठ कालवलेलं आहे आपण। आता तेल बी गरम झाले चांगलंच। तेल बी चांगलं गरम झालेलं आहे। चुलीवर तळतोय आपण मासा। आता आता तुमची योग्यता ताईच्या पद्धतीनं तळते बरं का तुमची योग्यता ताई। आता आमच्या बहिणी कशा तळते ते काय माहित नाही आपल्याला, तरी सांगा कमेंट मध्ये आमच्या बहिणींनो कस तळता तुम्ही। तर आता हे लावून घेतलेलं आहे मसाला आपण। हे बेसन पीठ घेऊन सोडो मासा। जमतात का तुमच्या योग्यता ताईला? बेसन पिठातलं मास तळायचं चाललंय चुलीवर। चांगलं लाल गहू द्यायचं हे मास चांगलं म्हणजे खुरखुरीत होते। अगं कसं काय चाललं चुलीवर मास तळायचं बेसन पिठात? आता तेल बी चांगलं गरम झालेलं आहे, चांगलं कडक होऊ द्यायचं। चांगलं कडक होऊ द्यायचं मासं चांगलं म्हणजे कडक झालं करायला म्हणजे लय भारी लागते।
हे कोणी लावून घेतलेला आहे मसाला हे माशाला मी हे बेसन पीठ कालवलेलं होतं तुमच्या योग्यता ताईला काय एवढं येत नाही बरं का म्हणजे मास म्हणजे तुमच्या योग्यता ताईच्या पद्धतीनं तळलेलं आहे जसं तुमची योग्य ताई तळते तसं आमच्या बहिणींची कशी काय पद्धत आहे ते सांगा मास तळायची म्हणजे आमच्या बहिणी कशा कशा तळते त्या मास ते सांगा घरात पण तळते ते जणू ही पण चला आता आपण तळतोय असं जमतंय का तुमच्या योग्य ताईला सांगा बरं का नक्की इकून असं झालं लाल ग चांगलं होऊ दे कस झालं मास हो का कडक होऊ द्यायचं चांगलं कडक जेवढं कडक होतं ना एवढं चांगलं होतं तर हो का तुमच्या योग्यता ताईने आता मास तळलेलं आहे तर बरं का ही जमलं का सांगा आता हे दुसरं बी आपण आता तसं टाकून घेऊ तव्यात चांगलं तेल तापलेलं आहे जमतय का जमतय का तुमच्या योग्य ताईला मास तळायला जमतय का सांगा बर का प्रयत्न करत राहायचं प्रयत्न करत राहायचं नवनवीन शिकलं तर आहे का नाही चांगलीच प्रगती होत असती माणसाची फक्त डोक्यात ठेवायचं बुद्धीव लोट द्यायचा बुद्धीव आईच्या पोटात शिकून येतोय बाई कुणी केलाय बाया पहिल्यांदा सुग्रावा आता पहिल्यांदा सुग्रावा केलेला आहे आपण आणि ते पण चुलीवच मास एकच नंबर काका कस काय चाललं तुमच्या योग्य ताईन मास काका पूनम ताई टेस्ट बघती आता पूनम ताईला तर घेतला आता आता लई जळ लागला चुलीला एक नंबर जळ का चांगलं पहिल्या तर तळलंय आपण तिकडे बस तिकडे बस तिकडे लय बारीक केलं योग्यने
नाही बाहेर झालं नाही खाल्लं नाही तुम्हाला मला आवडत नाही तर काय मास त्याला लहानपणापासून नाही काय आता आपण पूनम ताय अपूर्वा आणि तुमची योग्य ताईच मास खाती पिलो बी खात ना होय पिलो का ग चांगला असतं मास खाल्लेलं ग म्हणजे रक्त रक्त चपळ होत डोळ्यासाठी चांगला असतो मासा खाल्लेला खरा मासा बी असाच असतो बरं का खरा मासा बी दाखवू घे बघा तर कसं आपण तळलेत मच्छी मच्छी चांगलं चांगलं तळून घेतलं ना म्हणजे कडक होते तर कडक चांगला तर सुलीव बेत केलेला आहे मस्त पैकी आपण मास परातले तर म्हणजे मास तळले तर काय काय टाकलं हळद चटणी आणि मीठ ह्याचा मसाला चुळून घेतला ते माशांना आणि बेसन पिठामध्ये तळलेलं आहे तर मास तर कशी काय तुम्हाला वाटली माशाची रेसिपी तुमच्या योग्यतेने केलेली जमला का तुमच्या योग्यतेला सुगरावा बघा नक्की आमच्या भाऊ बहिणींनो कमेंट मध्ये सांगा आणि खास करून आमच्या बहिणींनो तुमची पद्धत कशी काय मास अशी तळायची ती पण सांगा चला बाय बाय घ्या काळजी भेटू आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये गुड नाईट.